सुरुवातीला ठाण्यातून एक धक्कादायक बातमी. ठाण्यात 22 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला झालेला आहे. महाविद्यालयातील ही तरुणी आहे. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झालेला आहे. ठाण्यातील मुलीनं पोलिसांकडे याआधीही संबंधित हल्लेखोराविरुद्ध तक्रार केली होती. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा संशय आहे. ठाण्यातील नवीन आठव इथं दिवसा ढवळ्या कॉलेज तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी आकाश पवार नावाच्या आरोपीला भिवंडीतून ताब्यात घेतलंय. हल्लेखोर तरुणाला अटक झालेली आहे. त्याचं नाव आहे आकाश पवार आणि आकाश पवार विरोधात तरुणीनं या अगोदर देखील तक्रार केली होती. याच बातमीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत. कपिल, अतिशय धक्कादायक बातमी आणि मुख्य म्हणजे या अगोदर संशयिताबद्दल तक्रार होती का, त्याला अटक झाली नव्हती का, त्याला ताब्यात घेतलं नव्हतं काय, अधिक माहिती समोर येते? नक्कीच ही धक्कादायक बातमी आहे. परंतु पोलिसांनी एका काही तासातच त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आकाश पवार नावाचा हा आरोपी आहे आणि त्याला भिवंडीतनं पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी त्याला जेरबंद केलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 11 जूनला याच मुलींनी कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याच मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली होती आणि पोलिसांनी प्रिव्हेंटली ऍक्शन घेतली होती. परंतु तरी आकाश हा काही सुधारण्याचं नाव घेत नव्हता आणि त्याचं रूपांतर आज ह्या भयानक घटनेमध्ये झालेलं आहे. आता आकाशने हे का केलं याचा पोलीस तपास करत आहे. हा एकतरी प्रेमाचा प्रकार होता का आणखी काय कारण होतं, कारण ज्या क्रूरतेने मारलेला आहे ती क्रूरता पाहता पोलीस अधिक गंभीर झालेले आहेत आणि आकाशला त्वरित सर्व पोलीस स्टेशनला या संदर्भात प्राथमिक सांगितली होती आणि त्या अनुषंगाने नारपोली पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलेलं आहे. आता काही वेळातच नौकडा पोलीस स्टेशन त्याला ताब्यात देणार आहेत आणि पुढची चौकशी करणार आहेत. त्याच्याबरोबर कोणी साथीदार होतं का आणि याच्या पाठचं काय प्लॅनिंग होतं, याच्या पाठचा काय उद्देश होता याचा तपास पोलीस आहेत. परंतु एकंदरीतच ह्या घटनेमुळे पुन्हा ठाणे हादरला आहे. कपिल, घटनाच अशी आहे, धक्कादायक घटना आहे. दिवसा ढवळ्या तरुणीवर हल्ला होतो आणि या आरोपी विरोधात तक्रार असून देखील त्याची हिंमत होते हल्ला करण्याची, हीच गंभीर घटना आहे. कपिल, वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही या बातमीसंदर्भात माहिती घेत राहू. तुर्तास दिल्या माहितीबद्दल धन्यवाद. आरोपीला अटक झालेली आहे. ठाण्यात 22 वर्ष तरुणीवर चाकू हल्ला झालेला, मात्र या हल्ल्यात तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आकाश नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे.